हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. नमस्कार. तर बघा, आज आहे भावाचा उपवास आणि उद्या आहे नागपंचमी. तर तुम्हा सगळ्यांना, माझ्या बहिणींना, भावांना, सगळ्यांना भावाच्या उपवासाच्या आणि उद्या असणाऱ्या नागपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आज मी आणि स्वीटीने आम्ही दोघींनी पण उपवास धरलाय. तर आज जायचं आहे वारुळाला. तर वारुळाला जायचं, वारुळाला जाण्यासाठी ना आम्ही इथं ताट तयार केले. बघा, हे बघा काय काय घेतलंय मी. याच्यात आहे ना साखर घेतली आहे, साखर ही लाह्या घेतलेत, कच्चं शेंगदाण घेतलेत, हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि गव्हाचं पीठ घेतलंय. साखर, कापूस, अगरबत्ती, वात, सगळं सगळं, हळदी, कुंकू, हे सगळं घेतले. आणि मेन महत्वाचं म्हणजे दूध पण घेतलंय. ते माणसान महत्वाचं दूध असतंय, दूधच राहिलं ताईने सांगायचं. तर दूध पण घेतलंय बघा. आणि ना आता आम्ही चाललोय वारुळाला. तर चला वारुळाला जाऊ. आणि देवपूजा करून घेतली होती बघा. नागोबा नरसोबा पण पूजून घेतलेला आहे मी. तर बघा, म्हणजे असं माझ्या सासूबाई सांगतात, आई सांगतात की असं भिंतीला चिटकून देवपूजा करायची असते, तर मी दरवर्षी तसंच करते. तर चला वारुळ, इथं काय जवळ आसपास कुठंच नाही. जी वारुळ होतं गेल्या वर्षी मी पूजा केली होती ना, त्या वारुळाच्या साईडने सगळ्या कातड्या झाल्यात आणि सगळं काटाय, तर त्याच्यामुळं काय तिथं जाता येणार नाही. आपल्या तालीला एक छोटस वारुळ आले मस्तपैकी, त्याला अशी चार पाच बिळ पण येत. तर आम्ही तिथं चाललोय आता. आणि बघा रात्री ना मस्त पैकी मी माझ्या हातावरती पण मेहंदी काढली बरं का. स्वीटीच्या हातावरती काल काढली, स्वीटीची अशी रंगले आणि हिच्या अगोदर काढली होती आणि माझी नंतर काढली. तर बघा, मी पण थोडी वेगळी डिझाईन पण तशीच काढली मी पण थोडक्यात. तर माझीच जास्त रंगली. कुणाची रंगली नक्की सांगा बरं का, कमेंट करून. आणि तुम्ही पण मेहंदी काढली का ती पण सांगा. आणि काल मी मेहंदी का मेहंदीचा व्हिडिओ टाकला ना, त्याला खूप 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 साऱ्या कमेंट आल्या की छान काढली मेहंदी ताई म्हणून. तर थँक्यू सगळ्यांना. मला काही जास्त मेहंदी काढायला जमत नाही, पण तरी पण मी थोडासा प्रयत्न केला कारण ताईला मी काढलेली मेहंदी आवडते त्याच्यामुळं. तर छान आली बघा मेहंदी, मला पण आवडली. मला विश्वास नाही बसत मी काढली म्हणून. बघा का मला आवडते कारण बघा. तर असू द्या, काय नाही. तुम्ही पण उपवास धरलाय का नक्की सांगा, मेहंदी काढली का नक्की सांगा, आणि पंचमीचा काय प्लॅन आहे ते पण सांगा. तर चला, आणि झोका वगैरे काय बांधला नाही तुम्ही, बांधला असला तर नक्की सांगा कमेंट करून. बांधला नाही झोका, बांधला नाही. पहिला अगोदरचाच आहे बरं का झोका, लहान बांधलेला आहे नाही का, जांभळीला बांधलाय. ओम राधिका कृष्णा इथं होते ना, त्यावेळेस त्यांना खेळण्यासाठी झोका बांधलेला आहे. बहुतेक मला वाटते बाप्पाने झोका बांधलाय, माझ्या भावाने माधवने मनालीला आणि गुड्याला झोका खेळण्यासाठी. मनाली गुड्या पण इथं होती ना तेव्हा. तर काय झालं, काहीतरी मांजर करतात हा, काय नाही. तर काय नाही बघा, आता आम्ही चाललोय वारुळाला. तर बघा तुम्ही पण कुठं आम्ही जातोय ती आणि कशी पूजा करताय ती पण दाखवतो, तुम्ही कशी करतात ते पण मग तुम्ही सांगा. तर चला आता फायनली जातो वारवाला. राजींच्या पण हातावर मेहंदी काढली बरं का. मला कमेंट पण आली की राजींच्या हातावर मेहंदी काढताना व्हिडिओ बनवा म्हणून. तर मी काही व्हिडिओ नाही बनवला कारण रात्री लाईट पण नव्हती आणि मोबाईल मध्ये चार्जिंग पण नव्हती, त्याच्यामुळं नाही व्हिडिओ बनवला. तर असू द्या, मी दाजींच्या हातावरची मेहंदी ना वारुळावरून आल्यावर दाखवते कारण आता ना पाणी चालू केलंय, मोटर चालू केले, दाजी आहे तर तिकडं दाऱ्यावरती. तर चला चला, आज मी धरलाय शंभूसाठी उपवास आणि फुलं लय भारी आलेत. फुलं घेते एक दोन मी देवासाठी. घे घे घे, ताजी ताजी फुलं बघा. मस्त असं फुल मी तुडून आणले बघा, पानसही आलंय तुटून. तर चला आता जाऊ आपण वारुळाला. तुम्हाला दाखवते कुठं वारुळाला जातोय, रानातल्या वारुळाला जातोय का बाहेरच्या. तर चला रानातल्या जायचंय का. तर चला आताच नवीन एक वारुळा आली ते तुलायचं वाटत. अशी आले तुटून मस्त व्हायची, पानासहित आले तुटून. अशी तोडायची म्हणलं तुटत नाहीत पानासहित, पानं निघून जातात पण आले मस्त पैकी तुटून बघा. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. कोण येत मांजर बसले दुधाला राखण बघा. काय झालं माहितीये का, मी ना वारवाला कच्चं दूध घेतात ना, तर कच्चं दूध प्याला भरून ठेवलं होतं रॅक मध्ये. ही मण्याने काय केलं, रॅक मध्ये केला आणि दूध पिऊन घेतलं बघा. नंतर मग आता गरम केलेलं दूध घ्यावं लागलं कारण आपल्या घरी दूध नाही, दत्तीत लावलेलं आहे तिथून दूध आणलेलं आहे. तर चला आता आम्ही जातो वारुळाला. आणि इकडे बघा जॅक्या झोपलाय, जॅक्या लगेच उठला बघा. तर चला आता जाऊ वारुळाला, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा आता आम्ही निघालेलो आणि इथं बघा पप्पांनी थांबून घेतले. पप्पांना रोज आंघोळ झालं की देवपूजा करतात. तर बघा
हे आपलं ताट आणि हेतलं हळदी कुंकू काढून पप्पा करते देवपूजा. तर बघा इकडे देवांना कसं पूजते कोण आले. तर बघा आता विषय काय झाला माहितीये का, आम्ही आलोय वारुळाला पण मेन म्हणजे दोराच राहिला. बघा मम्मी गेली दोरा आणायला. तरी बघा इथंच घर आहे, इथं घर आहे आणि इथं बघा ही वारुळ आहे बारकोसच पण लय मस्त आहे. तर चला आता मम्मी आल्यावर पूजा वगैरे करायची आणि माझ्यासोबत बघा मोत्या आला इकडं. तिथंच मलाच गुरागतोय मोत्या कसं करतोय. तर चला मम्मी गेली दोरा आणायला आणि आल्या बघा तुम्हाला दाखवते पूजा कसं करतो आम्ही. तर बघा आता मम्मी आली इकडं द्वारा घेऊन आणि तिकडं बघा त्यांची पूजा चालू आहे आणि सोबत शेजारच्या मावशी पण आल्यात बघा आपल्या इथं वारवड्याला आणि त्यांना दगडं पाहिजेत. तर आता मी दगडं हुडकते बघा इकडं इकडं बघा पाच दगडं घ्यायचे असतात. तर मी आता दगडं गोळा करते आणि त्या मावशींना देते. तर चला जाते तिकडं. ही बघा वारूळ आणि इकडं बसली बघा मम्मी आणि इकडं त्या मावशी आणि त्यांना राखण बघा तिकडं मोत्या बसलाय आणि महाग म्हण्या. तर बघा मस्तपैकी इकडं असे दगडं ठेवले तर आणि इथं वारुळाला पाणी घालते. वारू सुटले बघा लाकडं पण कशामुळं लावतात काय माहिती इथं लावतात काय किती वारं सुटले तस दोरा घालतात ना ग गळ्यात पिवळा करून. तर बघा देवपूजा चालू आहे आणि मम्मी इकडे करते दोरा पिवळा दोरा पिवळा करते. तर बघा ही वारूळ येणार नवीनच आलंय बरं का ह्याच वर्षी आलेलंय आणि इतकं भारी आलंय ना असं वाटतंय की ह्या वर्षी नागपंचमीची पूजा करण्यासाठी ही वारूळ आलंय असं वाटतंय. आणि मग बघा आपलं घर आहे घर येतच आहे. बबीच्या गळ्यात मी बांधला झालं का धर मोबाईल लावा हळदी कुंकू माझ्या मण्याला लावला त्याला लय भारी दिसतो गंध. तर बघा आता चालू आहे बघा देवपूजा आणि माझ्या गळ्यात असा एक दोरा बांधलाय आणि जिमजिम यायला लागली बघा थोडा थोडासा पाऊस यायला लागलाय. तर बघा मम्मी आणखी एकदा वात लावते बघा मगाची तर इजली पण आणखी एकदा लावते वारं सुटले आणि मण्याला पण लावलाय माझी आरती झाली करून पण त्यांची राहिली ना देवाचा तांब्याचा आणला नाही तांबे आणलाय सायला म्हणलं तांबे भरून घेता आणि हे आणलाय बघा किती मस्त अशी वात राहिली बघा. तर बघा आता फायनली पूजा झाली आहे सगळी आणि इतकं वारं सुटले ना लय वारं सुटले पतंग उडवण्यासाठी बहुतेक सुटले वाटतंय लय वारं आज रोज नसतंय वारं. तर बघा असल्या वाऱ्यात वात राहिली अशी मस्त पैकी उदबत्ती लावली वात राहिली एकदम आरती बिरती झाली येड घालत तर वात राहिलेली. तर आता पूजा झाली आहे चांगली आणि आता आम्ही चाललोय घरी. तर बघा किती मस्त वारं दिसायला लागणार ना चला मस्त पैकी कडीपत्ता आलाय बघा ह्याच्या शेजारी पण आलाय ह्याच्या आत पण आलाय किती मस्त झाड आहे हिरवगार फुलं आणलं बघा. तर चला इथली पण देवपूजा झाली आणि चला आता मण्या पण आला चला आता घरात. इकडं बघा गोळ्या कसा झोपलाय किती मोठी वात लावली तोक 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 मने काय केलं कशी भांडणं करतात बघा चला आता झाली सगळी देवपूजा चांगला देव देव चालता.
तुम्ही आला का वारवायला म्हणून ती सांगा चला आता फरायचं हे करून घेतो आता भूक लागल्यात.